नमस्कार पुण्यावरनं एक सामान्य नागरिक म्हणून मी संगीता तिवारी बोलते खर तर कॉन्स्टिट्यूशन पदावर म्हणजे संविधानिक पदावर असंविधानिकरित्या एका पक्षाच्या महिला अध्यक्ष बसल्यात हे सहा महिन्यांपूर्वी पत्र आम्ही दिलं होतं हायकोर्टाला न्यायाधीशांना की काहीतरी कारवाई करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ती घटना लिहिलेली आहे की कोणताही राजकीय मनुष्य संविधानिक पदावर बसू शकत नाही तरी या मॅडम त्याच्यावर विराजमान झालेले आहे सहा महिन्यानंतरही आम्हाला कुठलाही काही रिप्लाय आलेला नाही म्हणून आता पुन्हा कारण का ज्या महिला पीडित शोषित असतात त्या जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्यांना प्रामाणिकपणे पारदर्शीपणे न्याय देऊ शकाल का ताई नाही देऊ शकणार कारण का तुमच्यावर पक्षाची बंधनं येतात पक्षाच्या नेत्यांची बंधनं येतात कारण का एकाच वेळेस तुम्ही शासकीय पद उपभोगताय आणि त्याच वेळेस तुम्ही एक राजकीय पद उपभोगताय दोन्हीकडे तुम्ही अध्यक्ष आहात शासकीय ह्याच्यामध्ये यंत्रणेमध्ये आणि तुमच्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये कसं न्याय देणार तुम्ही मग संजय राठोड निर्माण होणार तो बोबडा किरीट तयार होणार लोक जर आल्यानंतर तुम्ही महिलांना स्त्रियांना न्याय देऊ शकणार का एखाद्या नेत्यांनी महिलावर ने बलात्कार केला आणि तो नेता जर संबंधित सरकारमध्ये संबंधित पक्षामध्ये असेल तर तुम्ही कुणाचं ऐकणार ताई म्हणूनच बाबासाहेबांनी घटना बनवून आहे की प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे आणि संविधानिक पद जे आहे त्याच्यावर राजकीय माणूस बसला नाही पाहिजे नाही तर उद्या राज्यपाल च्या पदावर जाऊन बसेल ना एखादा अध्यक्ष शहराचा पक्षाचा कोणताही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण चाललोय कुठं आपण घटना मानतोय का नाही आपण संविधान मानतोय का नाही आज बाबासाहेबांच्या संविधानावर जग चाललंय आणि तुम्ही त्या संविधानाच्या घटनेलाच मानत नाहीये विचारच होत नाहीये गेले सहा महिने आम्ही तुमच्याशी पत्र व्यवहार करतोय पत्र पाठवतोय कारवाई करा म्हणतोय अहो घ्या पद पण एका ठिकाणी घ्या ना एक तर संविधानिक पद घ्या नाही तर राजकीय घ्या दुसरं कोणी बसेल राजकीय पदावर किंवा संविधानिक पदावर पण दोन्ही पद घेऊन तुम्ही काय साधताय काय हेतू आहे तुमच्या मनात हे तरी आम्हाला कळू दे सामान्य महिलांनी कुठं जायचं तुमच्या पक्षामध्ये येऊन तुम्हाला न्याय मागायचा त्या महिला आयोगात येऊन न्याय मागायचा काहीतरी कळू द्या ना जुन्या चुका झाल्या असतील त्या सांगायच्या नाहीत पण आता नवीन तुम्ही कारभार जेव्हा म्हणताय ताई तो पारदर्शी कारभार आम्हाला पाहिजेच तुम्ही सांगू नका करून दाखवा संभाजी ब्रिगेडच्या मुलांनी काय चूक केली तुम्ही त्रास देताय का त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करताय तुम्ही संविधानिक पदावर असताना तुम्ही दिवाळीच्या वेळ जे पोस्टर केलं तुम्ही बळीराजाच्या राज़... डोक्यावर पाय ठेवायला पोस्टर लावलंय म्हणून का कशासाठी ज्या बळीराजाच्या जीवावर आम्ही खातोय पितोय राहतोय आज महाराष्ट्र चा त्या बळीराजाच्या जीवावर चाललाय लाखो शेतकरी आत्महत्या करतायत अशा अवस्थेमध्ये तुम्ही असं तो हे करताय पोस्टर काय चुकीचे केलं आणि त्यांनी असे काय घाणेडे त्याच्या खाली कमेंट्स टाकले होते म्हणजे तुम्ही तुमच्या संविधानिक पदाचा हा गैरवापर करीत आहात आणि एका सामान्य कार्यकर्त्याला त्रास आहात ताई करू नकासा करू नका पद जास्त दिवस नसतं पद गेल्यानंतर आपली किंमत कळेल लोकांना हे लक्षात घ्या तुम्ही जर चांगल्या वागल्या तर आणि सॅल्यूट आहे तुम्हाला पण तुम्ही जर पारदर्शी कारभार नाही केला एका वेळेस संविधानिक आणि एकाच वेळेस राजकीय पक्षाचा पद घेऊन बसलात तर कोणीही तुमच्या न्यायाला पारदर्शी म्हणणार नाही कुठं तरी पाणी मूर्त हेच म्हणणार या व्हिडिओतनं मी तुमच्या नेत्यांना एक प्रश्न विचारू इच्छिते तुमच्याकडे दुसरं कोणी नाही का या पदासाठी का तुम्ही एकाचाच दोन दोन पद देत आहेत शासकीय संविधानिक पद पण आणि राजकीय पद पण कसा न्याय निवाडा करणार कुणाला न्याय देणार आणि काय साध्य होतं ह्याच्यातनं संघटना बांधायची आहे संघटनेचं त्यांना पद द्या संघटना नाही बांधायची आहे फक्त शासकीय संविधानिक पद सांभाळायचं तेवढंच पद द्या पण घटनेचा अपमान करू नका संविधानाचा अपमान करू नका न्याय जो आहे तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे महिला आयोग हे शोषित पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी फक्त पारदर्शी कारभार कुठंही पार्शिलिटी होणार नाही अशी व्यक्ती पाहिजे आणि ती अराजकीय पाहिजे पुन्हा सांगते अराजकीय व्यक्ती पाहिजे अध्यक्ष म्हणून म्हणून तुम्ही जे, जे संविधानिक अध्यक्ष पद घेतलेलं आहे महिला आयोगाचं त्याच्यावर जर आहात तर ते तेवढं एकच पद घ्या आणि आम्हा महिलांसाठी काम करा आणि जर तुम्हाला संघटनेचं काम करायचंय तर संविधानिक पद तुमचं संपुष्टात आलंय हे लक्षात घ्या हे आज आम्ही तुम्हाला हात जोडून सांगतोय हात सोडून लावायला बिल्कुल मजबूर करू नका तुम्ही आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत